एमएनएस न्यूज लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। अमरावती में बहन ने की भाई की हत्या। अमरावती शहर के खोलापुरी गेट पुलिस स्टेशन क्षेत्र के वेंकटेश कॉलोनी में एक 21 वर्षीय युवती ने अपने 10 वर्षीय भाई की हथौड़े से वार कर हत्या कर दी। मृतक स्वराज गजानन तुपटकर अपनी बहन के साथ घर पर खेल रहा था। इस दौरान घर पर सिर्फ दोनों भाई बहन ही थे। खेलते खेलते दोनों में विवाद हो गया, जिससे गुस्से में आकर बहन ने अपने भाई के सर पर हथौड़े से वार कर दिए, जिससे स्वराज की मौके पर ही मौत हो गई। घटना की जानकारी मिलते ही पुलिस मौके पर पहुंच गई, लेकिन तब तक युवती फरार हो चुकी थी। उसकी तलाश अब भी जारी है। आज दिनांक 9/7/2020 रोजी कोल्हापुरी गेट पोलिसांच्या हद्दीतील एक इसमनामे गजानन फखरुद्दीन तुपटकर हा पोलिसांना आला आणि त्यांनी असं सांगितलं की त्याचे मुलगी नामे निकिता गजानन तुपटकर वय 20 वर्ष, हिने दुपारी 1:45 दरम्यान तिचा धाकटा भाऊ जो आहे 10 वर्षाचा स्वराज गजानन तुपटकर त्याच्या डोक्यामध्ये बत्ता मारून आणि हातोडीने मारून त्याचा खून केला आहे। त्याप्रमाणे या ठिकाणी त्याची फिर्याद घेण्यात आली। त्यानंतर आमचं पोलीस आणि स्टाफ त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तिथे त्या स्वराज गजानन तुपटकर हा मयत झालेला होता आणि त्याच्या डोक्यामध्ये हातोड्याने आणि बत्त्याने वार केलेले दिसून आले होते। त्या ठिकाणी त्याच्या बहिणीनेच त्याला मारून पळून गेल्याची फिर्याद वडिलांनी दिलेली आहे। तिने जाताना ते अंगावर वापरलेले रक्ताने माखलेले कपडे तिथेच टाकलेले होते, त्यामुळं त्या ठिकाणी आमचं आयकार मोबाईल आणि डॉग स्क्वॉड बोलवलं आहे। त्याप्रमाणे ती ज्या दिशेने गेली वल्लभनगर चौकापर्यंत आमच्या डॉगनी मार्ग दाखवला, माझ्या वास दिल्यानंतर तो डॉग तिथपर्यंत गेला, तिथून ती पुढे काहीतरी वाहनाने किंवा ऑटो रिक्षाने वगैरे त्या ठिकाणाहून ती गेलेली असणार आहे। या ठिकाणी असं दिसून येतं की ही जी निकिता गजानन तुपटकर आहे ही मे महिन्यामध्ये 28 मेला ती घरातून निघून गेली होती वडील रागवल्याच्या कारणावरून, आणि ती 8 दिवसांनी आमच्या पोलिसांनी शोधून पुन्हा आईवडिलांच्या ताब्यात दिली होती। त्याच्यानंतर ती आत्ता 12वीची परीक्षा तिने दिलेली आहे आणि 10वीला ती 2 वेळा वगैरे नापास झालेली होती। यामध्ये घरामध्ये साधारण भावा बहिणीचे वाद होतात, त्या वादाच्या कारणावरून तिने हा खून केल्याचं दिसून येत आहे आणि अद्याप तिचा शोध घ्यायला आमचे पोलीस आणि पथक डीपी पथक रवाना केलेलं आहे। राज्य में अंतिम वर्ष की परीक्षाएं रद्द। राज्य के उच्च एवं तकनीकी शिक्षा मंत्री उदय सामंत ने कल पत्रकार परिषद में कहा कि विश्वविद्यालय अनुदान आयोग UGC के निर्देशों पर विश्वविद्यालयों के अंतिम वर्ष के अंतिम सत्र की परीक्षाओं का आयोजन किया जाना संभव नहीं है। राज्य के 13 विश्वविद्यालयों के कुलपतियों ने भी परीक्षाओं के आयोजन का विरोध किया है। लाखों विद्यार्थियों के स्वास्थ्य और भविष्य के बारे में विचार करते हुए अंतिम वर्ष की परीक्षाएं रद्द की गई है। अमरावती में कोविड सेंटर के डॉक्टर संक्रमित। सेफ जोन में आने वाले अमरावती जिले के चांदूर रेलवे गांव में 4 कोरोना पॉजिटिव पेशेंट मिलने से खलबली मच गई है। वहीं यहां के स्थानीय कोरोना सेंटर के एक डॉक्टर भी कोरोना संक्रमित पाए गए हैं। प्रशासन अब एक्शन में आ गया है और लोगों को घरों से बाहर ना निकलने के आदेश दे दिए है। सध्या कोरोनाचा जो मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे त्यामुळे आज चांदूरी तालुक्यामध्ये सकाळी आलेल्या अहवालानुसार 4 जण पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले आहेत। त्यामध्ये एक भिलटेक, एक लालखेड आणि 2 चांदूरमधील व्यक्ती आहेत। तरी एकाच वेळेस 4 पेशंट मिळणं ही आतापर्यंत चांदूरी पेशंट नव्हते, त्या दृष्टीने बघितलं तर मोठ्या प्रमाणात पसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यातील एक व्यक्ती चांदूरी शहरातील जास्त प्रमाणात इतर लोकांच्या संपर्कात आलेला असल्याचे इतरांच्या माहितीवरून मिळते। तरी गावातील आणि तालुक्यातील सर्व लोकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे, विनंती करण्यात येत आहे की कोणत्याही दुकानावर जाताना आपल्या तोंडाला मास्क लावणं आवश्यक आहे, सॅनिटायझरनं हात आपलं धुणं आवश्यक आहे, त्यानंतर एकमेकापासून सुरक्षित अंतर आपण ठेवणं आवश्यक आहे आणि घरी गेल्याबरोबर साबणानं हात पाय आपले स्वच्छ धुणं आवश्यक आहे। कोणत्याही परिस्थितीत मास्क ठेवणं
ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि आपली इम्युनिटी पॉवर कशी वाढेल त्या दृष्टीनं शासनाच्या निर्देशाप्रमाणे जो काढा सांगितलेला आहे तो काढा घेणे, नियमित चांगल्या पद्धतीचा आहार घेणे हे सुद्धा आवश्यक आहे. तरी आपण ही चेन तेव्हाच रोखू शकतो की सुरक्षित अंतर ठेवणे आणि शासनाच्या नियमांचं पालन करणे. धन्यवाद. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूले. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.